नगरपरिषद कार्यालय अहमदपूरचा एकंदरीत कारभार लक्षात घेता हे कार्यालय जनतेच्या हितासाठी नसून जनतेला त्रास देणे, अडचणी निर्माण करणे, कर्मचाऱ्यांच्या खिशात भर घालणे अशा पद्धतीचा कारभार सुरू असल्याची चर्चा जनतेत आहे. सर्वे नंबर 88/1 मधील मालमत्ता क्रमांक A 882 अतिक्रमण असल्याचे सांगत 1976 पासून सुरू असलेली लाकडी मशीन हटवण्याचं काम नगरपरिषदेने हाती घेतलं आहे. सोबतीला पोलीस प्रशासन असल्याने भीतीने कारवाई अडवण्यासाठी आलेला राठोड परिवार सुद्धा परत गेलाय. राठोड परिवाराने सदरील कारवाई विरोधात जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे दिनांक 3 एप्रिल रोजी अपील केले असताना जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाची वाट न पाहता कारवाई करण्यात येत असल्याचे राठोड यांनी सांगितले. कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडे कारवाई करण्यासंदर्भातील आदेशाची प्रत सुद्धा उपलब्ध नव्हती. एकंदरीत सर्व कारभार पाहता नियम आणि कायदे सर्वसामान्यांना लागू होतात. धनदांडगे आणि कर्मचारी यांना नियमांचं कोणतंही बंधन नसल्याचं या कारवाईतून स्पष्ट होताना दिसत होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज महाराष्ट्र टुडे, अहमदपूर, लातूर. मी बघ मोबाईल ठेवा. ही जी नगर परिषदेची कारवाई सुरू आहे, या कारवाईच्या संदर्भामध्ये तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही ह्या कारवाईच्या विरोधामध्ये कुठं दाद मागितली किंवा काय तुमचा तक्रार अर्ज काय सांगाल? या कारवाईच्या मागे मी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात अपील केलेलं आहे, तरी हे मी नगरपालिकेमध्ये कागदपत्र दिली अपील केलेले, तर हे लोक म्हणतात तुमचं फक्त अपील आहे, अर्ज आहे, स्टे कुठं भेटलाय, आम्हाला कलेक्टर ऑफिसचं काय परमिशन, काहीच ऑर्डर आलेली नाही. तर आणि मी म्हणलो की कलेक्टर ऑफिसची परमिशन लागते तुम्हाला उठवण्यासाठी. तर कसली परमिशन आलेत नगरपालिकेचे लोक? ते सकाळपासून जोरावर बेबंदशाही हुकुमशाहीनं काही पण करत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिकेचे तहसीलदार, प्रभारी तहसीलदार, सीओ बिलापट्टे आणि इंजिनियर चिरके यांनी पैसे घेऊन ही कारवाई चालू केलेली आहे.